नमस्कार मित्रांनो मराठीत एक म्हण आहे थोडीशी ग्राम्य आहे पण सांगणं आवश्यक आहे नाकधरी तो पादकरी। करी म्हणजे एक मित्र एकत्र बसलेले असतात आणि अचानक दुर्गंधी आली तर ज्यांनी ती दुर्गंधी सोडलेली असते तोच पहिले नाक धरतो आणि विचारतो की कोणी कोणी केलं कोणी केलं करत तेव्हा लोकांना समजतं की यांनीच केलंय आणि म्हणून हा लोकांना विचारतोय कोणी केलं कोणी केलं आज अशी दुर्गंधी अचानक संध्याकाळी आली मला कळलं नाही म्हणजे अचानक बोल भिडू तक आणि त्याच्या आधीही अचानक बातम्या यायला लागल्या की भाजप एका प्रकारे एकनाथ शिंदेंचा गेम करतोय आणि हे नेमकं कोणावर झालं काय झालं ते देखील समजून घेणं आवश्यक आहे बोल विड्यू चॅनलवर एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला त्याच्यामध्ये वंचितच्या एका नेता म्हणणार नाही ने कारण ज्यांना जागाच मिळत नाही ने त्यांचे नेते कोण आणि ने कार्यकर्ते कोण एका कार्यकर्त्याचा हवालांनी बातमी देण्यात आली आणि त्याच्यात असा दावा करण्यात आला की ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पंचवीस जुलैतला मध्यरात्री दोन वाजता म्हणजे पंचवीस जुलै होती का चोवीस जुलै माहिती नाही पण बहुतेक पंचवीस जुलै असं आहे कारण रात्री दोन म्हणजे पंचवीस जुलै सुरू झाला असावा दिल्लीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना भेटले नड्डा यांच्या मोतीलाल नेहरू मार्गावरील निवासस्थानी ही भेट झाली दुसरा दावा करण्यात आलेला आहे की पाच ऑगस्टला रात्री बारा वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर गेले होते भेटीला जाताना फडणवीसांनी गुप्तता बाळगली होती ते स्वतः कार चालवत मातोश्रीवर गेले इथं दोघांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली म्हणजे रात्री बारा वाजता बहुतेक ते निघाले असावेत ज्यांना माहिती आहे देवेंद्र फडणवीसांचं काम करायचं पद्धत वर्षा असेल सागर असेल रात्री बारा वाजताही तिथे भरपूर गर्दी असते आणि त्यामुळे रात्री बारा वाजता ते मातोश्रीवर गेले आणि मातोश्री पण काही असं गडचिरोलीत नाहीये बांद्र्याला हमरस्त्यावर आहे आणि तिथे समजा फडणवीस गेले असतील रात्री बारा वाजता तरी कोणाच्या पण ठीक आहे आणि ही भेट झाल्यावर सहा ऑगस्टला उद्धव ठाकरे दिल्लीला गेले तिथे ते कोणाला भेटले त्याच्यात काय चर्चा झाली हे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी जाहीर करावं आता या तीन गोष्टी आहेत त्याच्यातनं निष्कर्ष काय काढला तर म्हणे भाजपा वंचितच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिंदेना लक्ष करतोय कारण एकनाथ शिंदे जबरदस्त लोकप्रिय आहेत आणि भाजपाला ही लोकप्रियता सहन होत नाहीये आणि एकनाथ शिंदे विधानसभेच्या शंभर जागा मागतायत भाजपाला कमी जागा द्यायचेत आणि म्हणून म्हणे भाजपा असं दाखवायचा प्रयत्न करताय की तुम्ही जर बऱ्या बोलाने आमच्यासोबत येत नसाल तर उद्धव ठाकरे आमच्यासोबत येऊ शकतात मग तुम्ही काय कराल असं चित्र बोलभिडून रंगवलं मग साहिल जोशींनी पण तसंच चित्र रंगवलं पण त्यांनी दुसरा अँगल दाखवला काय तर म्हणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अशी इच्छा असावी की उबाठा सेना आणि भाजपाने एकत्र यावं आणि त्याच्यासाठी हवाला कसला दिला तर त्या इंडिया टुडे कॉन्क्लेव्हला सुनीलजी आंबेकर आणि आदित्य ठाकरे एकमेकांची गप्पा मारत होते म्हणजे खरं तर मी त्या कार्यक्रमाला गेलेलो म्हणून मी माझ्या डोळ्यासमोरच हे हो सगळं प्रकरण झालं खरं तर एकनाथ शिंदे यायचे होते आणि त्याच्यानंतर सुनीलजी आंबेकरांचं सेशन होतं पृथ्वीराज चव्हाण दिलेल्या वेळेवर आले आदित्य ठाकरेंना थोडा उशीर झाला शिंदेना तर खूपच उशीर झाला आणि त्यामुळे मग सगळ्यात पहिले पृथ्वीराज चव्हाण बोलले मग त्याच्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनीलजी आंबेकर जे माध्यम विभागाचे प्रमुख आहेत ते बोलले आणि त्याच्यानंतर आदित्य ठाकरे आले ते बोलले त्यांच्या कार्यक्रमापर्यंत सुनीलजी तिथे थांबले होते आदित्य ठाकरे तेव्हा आले तेव्हा बाजूच्या खुर्चीवर कारण हे सगळे व्ही आय पी असतात ते पहिल्या रांगेत बसतं तिथे ते, ते, ते बसलेले आता बाजूला बसल्यावर जे काय हाय है हॅलो होणार तशा प्रकारच्या गप्पा त्यांच्यात झाल्या त्या मीही बघितल्या आणि नंतर आदित्य ठाकरेंचं भाषण झाल्यावरही त्यांनी हस्तांदोलन वगैरे केलं याच्यावरनं जर असा निष्कर्ष जर कोणाला काढायचा असेल की संघाला याच्यामध्ये काही इंटरेस्ट आहे आणि केवळ असंच नाही बोलबिडून आणखीन एक बातमी चालवली होती काय तर म्हणे संजय जोशी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार मग कशाचा काही संबंध नाही आज जी एक दुसरी चर्चा होती ज्याच्यावर मी व्हिडिओ केला आहे के की अमित शहाच्या मुंबईतल्या भाषणामुळे शिंदे आणि पवार अस्वस्थ का तर त्यांनी म्हणे भाजपाला स्वबळाचा नारा दिला म्हणजे या बातम्या ज्यांनी पेरल्या त्यांची स्वतःचीच अस्वस्थता याच्यातनं जाणवते आणि यातनं एक गोष्ट स्पष्ट होते जरी या सगळ्या बातम्या ॲनालिसिस अंदाज तर्क या सगळ्या गोष्टीतनं एक चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला गेला आहे की भाजप आणि शिंदे यांच्यात काही सगळं काही व्यवस्थित चाललेलं नाही आणि जागा वाटपाचा तिढा सोडवायला भाजपाकडनं दबावतंत्राचा वापर केला आहे प्रत्यक्षात हे याच्या बरोबर उलटं असेल अशी दाट शक्यता आहे कारण ही जी चॅनलची नावं ऐकली आली नावं ऐकली चॅनलचं तरी त्याच्यात तर काय सांगणार आहे ते आधीच कळतं बघायची गरज पडत नाही आणि हे तुम्ही तुमच्यासारखे सामान्य लोक माझ्यासारखे सामान्य विश्लेषक शक... सगळेजण आधीच ओळखू शकतात की अरे या चॅनलवर मुलाखत म्हणजे हे दाखवणार आणि जेव्हा ही सगळी चॅनल एकाच वेळेला सक्रिय झाली एकाच दिवशी एकाच वेळेला तेव्हा यांच्या मागचा हार्मोनियम वाजवणारा कोणतरी वेगळा आहे तो कोण हार्मोनियम वाजवतो ते आपल्याला माहिती आहे पण पण मला कळत नाही संजय राऊत जे पी नड्डांना भेटायला रात्री दोन वाजता गेले असा दावा करण्यात आलेला आहे संजय राऊतांनी तसं म्हटलेलं नाही पण यातनं दावा करणाऱ्यालाही माहिती आहे की अमित शहा संजय राऊतांना दाराबाहेरही उभं करणार नाहीत मोदी तर संजय राऊतांच्या दिशेलाही बघणार नाहीत म्हणजे जे पी नड्डांना संजय राऊत भेटायला गेले जे पी नड्डा महाराष्ट्रात निवडणुकींच्या संबंधात नेमके कोणते निर्णय घेत आहेत की ज्यासाठी संजय राऊत जे पी नड्डाना भेटायला जातील एकीकडे उबाटा सेनेचेच लोक आरोप करतात की भाजपात जे पी नड्डा अध्यक्ष असून सगळे निर्णय अमित शाहच घेतात महाराष्ट्रात तर सगळे निर्णय फडणवीसांच्या हातात आहेत मग जर निर्णय घेणारे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस असतील तर हे जे पी भेटायला कशाला गेलेले आणि ते रात्री दोन वाजता हे ही बातमी हा आरोप ऐकूनच कळतं की हे यांचंच षडयंत्र आहे हे यांचंच नाटक आहे मग दुसरं म्हणजे पाच ऑगस्टला बारा वाजता देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर गेले आता उद्धव ठाकरे रात्री दहा नंतर अकरा नंतर जागे पण नसतात कोणाचे फोन घेत नाहीत कोविडचे मुख्यमंत्री असतानाही काम करायचे नाहीत कधी कर अकरा नंतर हे बारा वाजता भेटायला देवेंद्र फडणवीस शरद पवारांना गेले असते तर लोकांचा विश्वास बसला असता एकनाथ शिंदेना रात्री साडेतीन वाजता भेटायला गेले वा असते असं कुणी म्हटलं असतं तरी विश्वास बसला असता कारण एकनाथ शिंदे रोज साडेतीन चार वाजेपर्यंत काम करतात अजित पवारांना भेटायला पहाटे पाच वाजता गेले तरी विश्वास बसला असता कारण अजित पवार सकाळी लवकर उठून काम करतात उद्धव ठाकरेंना भेटायला सकाळी साडे अकरा वाजता गेले किंवा संध्याकाळी पाच वाजता गेले तर विश्वास बसला असता रात्री बारा वाजता उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरे जागे पाहिजेत ना आरोप करायचं तर असे आरोप करायचे की लोकांना पटतील असं म्हणजे ते ऐकूनही कोणाला वाटत की हा सगळा बनाव आहे आणि म्हणे पाच ऑगस्टला फडणवीसांची भेट घेतल्यावर सहा ऑगस्टला उद्धव ठाकरे दिल्ली लागले तर उद्धव उद्धव ठाकरेंची दिल्ली भेट पूर्वनियोजित होती हो कारण सोनिया गांधींसमोर कुर्निसात करायचा होता मी असं ऐकलं त्यावेळेला जबरदस्त प्रयत्न करण्यात आले की पंतप्रधानांची भेट मिळावी पण पंतप्रधान मोदींनी त्याला अजिबात भीक घातली नाही आणि त्यामुळे मग शेवटी शरद पवार ममता बॅनर्जी नाही सॉरी आपले आम आदमी पक्षाचे लोक गांधी पक्षात म्हणजे गांधी कुटुंबीय खरगे यांच्या भेटीगाठी घेऊन परतले दिल्लीला कशासाठी गेले होते की माझं नाव मुख्यमंत्री पदासाठी घोषित करा आणि हे महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांशी या विषयावर बोलून फायदा नाही माहिती कारण त्यांना महाराष्ट्रातले काँग्रेसचे लोकही मान्य करणार नाहीत म्हणून दिल्लीला जाऊन काही पदरात पडताय का हे बघायला गेलेले आणि त्याच वेळेला हो मोदींची भेट मिळावी याच्यासाठी खूप प्रयत्न चालू होते कारण मोदींची भेट घेऊन मोदी काय यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार वगैरे घोषित करणार नव्हते पण मोदींची भेट घेतल्यावर काँग्रेसमध्ये अस्वस्थता वगैरे पसरेल असा अंदाज होता पण मोदींनी अजिबात भीक घातली नाही आणि त्यामुळे आता कोणतरी वंचितच्या कोणतरी कार्यकर्त्याकडनं असे आरोप करायचे याच्या मागचं कारण स्पष्ट आहे उभाटा सेनेला जाणवायला लागलेलं आहे की आता काँग्रेसनी पूर्णपणे मूठ आवडली आताचा पंजा आत्तापर्यंत दाखवते ती काय अभय मुद्रा वगैरे राहुल गांधींची पण तो पंजा आवडला की मग उबाटा सेनेला ज्या काही एकशे तीस एकशे चाळीस काय नाही तर शंभर एकशे दहा जागा हवेत ज्या काही जागा हवेत त्या जागा काही मिळणार नाही आहेत विदर्भात जसे म्हणलं की गेल्या वेळेला जर एकच जागा मिळाली होती आता एकच आमदार आहे फक्त तर तुम्ही वीस पंचवीस जागा लढायचा दावा तरी कसा करू शकता विदर्भामध्ये आणि त्यामुळे विदर्भात तर मिळणार नाही आणि मुंबईतल्या मुस्लिम बहुल भागात तर काँग्रेसच लढणार आहे आणि त्यामुळे हे जे सगळं माध्यमातनं पेरलेलं जे काही सूत्रांच्या हवाल्याने यांच्या हवाल्याने त्यांच्या हवाल्याने याचे करते इथे कोण आहेत ते, ते चॅनलचं नाव बघितल्यावरच लक्षात येतं की याच्या मागे कोण आहेत ते आता या बाबतीत अतिशय स्पष्टता आलेली आहे लोकांच्या मनात बातमी बघायची गरज पडत नाही चॅनलचं नाव बघितल्यावर कळतं काय ते आणि त्यामुळे दिल बहलाने केली आहे ख्याल अच्छा आहे की भाजप आणि शिवसेनेमध्ये मतभेद आहेत आणि शिवसेनेला पर्याय म्हणून उभाटा सेनेकडे भाजप का जाईल उभाटा सेनेकडे त्यांची स्वतःची वोट बँकच नाही देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणले त्यांची स्वतःची वोट बँकच नाहीये मुस्लिम मतदारांनी वोट जिहाद केला म्हणून यांच्या जागा निवडून आल्या अन्यथा या नऊ जागा आहेत त्याच्या तीन किंवा चार जागा निवडून आल्या असत्या अशी परिस्थिती आहे आणि तरी देवेंद्र फडणवीस रात्री दोन वाजता मातोश्रीवर जातील आणि त्यामुळे या अशा प्रकारचे व्हिडिओ बघूनच लक्षात येतं की परिस्थिती डळमळीत आहे आणि त्यामुळे निकराचे प्रयत्न म्हणून भाजप आपल्याजवळील का याची चाचपणी सुरू आहे मी आणखीन कुठेतरी वाटलं की त्याच्यामुळे फडणवीसांच्या बाबत बोलणं थोडं आता जे आधी फडणवीसांच्या बाबतीत रोज अपमानास्पद विधानं केली जायची ती आता कमी झालेली आहेत कारण त्यांना माहिती आहे की जर भाजपास निवडणुकीनंतरही युती करायची असेल तर फडणवीसांच्या दारातनं मार्ग जातो असं कोणतरी यांच्याच माणसांनी ट्विट केलेलं आहे आणि त्यामुळे हे अशा प्रकारचे कितीही व्हिडिओ प्रसिद्ध झाले तरी जनता काही दुधखुळी नाही आहे लोकं काही दुधखुळी नाही आहेत हे या सगळ्यांनी लक्षात घ्यायची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच